भीमा कोरेगाव प्रकरणानंतर अफवा पसरवण्यासही सुरुवात झाली होती. याला आवर घालण्यासाठी कालपासून शहरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. आज वातावरण पुन्हा सुरळीत झाल्यानंतर पुन्हा नेट सेवा सुरू करण्यात आली आहे. इंटरनेट बंद झाल्यामुळे ऑनलाईन व्हॉट्सअप मेसेजेस फेसबुक मेल यांना अडथळा झाला, त्यामुळे तरुण वर्गात नाराजीचं वातावरण पाहायला मिळालं. सोशल मीडियावरही पोस्टचा जणू दुष्काळच पडला. 24 तास कसे जातील याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं. अखेर आज सकाळी नेट सेवा सुरू करण्यात आली आणि ऑफलाईन असलेले नेटकरी ऑनलाईन आले.